मुख्यमंत्री, लीडर ऑफ अपोजिशन और पार्टी के नेता, हाँ, उनको जिस तरह से प्रताड़ित किया जा रहा है ये पहले कभी नहीं हुआ था। हेमंत सोरेन जी झारखंड के मुख्यमंत्री है और उनको बीजेपी ने नहीं नियुक्त किया, जैसे वो इलेक्ट्रॉनिक मशीन, वोटिंग मशीन बनाने वाली कंपनी में ना आपने लोगों को राजकोट के मनसुख भाई को नियुक्त किया है ना उधर, हाँ, क्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड में, वैसे उनको नियुक्त नहीं किया है ना, लोगों ने चुनकर दिया है हेमंत सोरेन जी को। हेमंत सोरेन जी के पास बहुमत है, लोगों ने उनको चुन कर दिया है। अरविंद केजरीवाल लोगों ने चुना हुआ मुख्यमंत्री है, आप उनके साथ या आपकी एजेंसी जो आपकी गुलाम बन गई है जिस तरह से बर्ताव करती है, ये देश का लोकतंत्र नहीं है, ये तानाशाही से भी ऊपर चल रहा है ये देश। चंडीगढ़ में कल क्या हुआ आपने देखा ना, ये आपका लोकतंत्र है, आज 8 जो मतपत्रिका है वो आप डिस्क्वालीफाई करते हो 8, क्योंकि आपको बीजेपी का मेयर को चुनकर लाना है। आपने तो सीता का अपहरण कर दिया राम भक्तों ने यहां चंडीगढ़ में। लोकशाही लोकतंत्र को हम पवित्र सीता का दर्जा देते हैं, अब तक तो सीता का हरण रावण करते थे, लेकिन आप अपने आप को राम भक्त मानने वाले लोग सीता का अपहरण करने लगे। वो अपहरण सीता का हमने चंडीगढ़ में देखा है, कल पूरे देश ने देखा है किस तरह का लोकतंत्र है। हेमंत सोरेन के बारे में इतना ही कहूंगा कि हेमंत सोरेन झुकने को तैयार नहीं है, नीतीश कुमार जैसी पलटी मारने को तैयार नहीं है, केजरीवाल जी और हेमंत सोरेन पलटू राम बनने को तैयार नहीं, उसकी कीमत वो लोग चुका रहे हैं, लेकिन इंडिया ब्लॉक उनके साथ खड़ा है मजबूती से। मैंने ये कहा ना, ये लोग अरविंद जी हो, हेमंत जी है, हम सब है, महाराष्ट्र में भी उनकी बात चल रही है कि हम ये करेंगे, वो करेंगे, ऐसा करेंगे, करो ना, लेकिन हम लोग आपको जैसे चाहिए वैसे पलटूराम नहीं बनेंगे। उत्तर प्रदेश के चंदौल में 300 ईवीएम मशीन एक दुकान में मिली है, आपको मालूम है। आसाम में एक कार से 400 ईवीएम मिली है, आपको मालूम है। और ईवीएम बनाने वाली जो कंपनी है सरकारी, उसके ऊपर 4 डायरेक्टर्स बीजेपी के लगाए गए, जहां जो सीक्रेट कोड बनता है ईवीएम में देने के लिए वो भी वहां बनता है, और वो भी डायरेक्टर्स में से ज्यादातर डायरेक्टर गुजरात से, ये भूलो मत आप। 2024 में चुनाव किस तरह से लड़ा जाएगा उसकी ये तैयारी है। 2 पैटर्न और 2 फार्मूला है, एक मनसुख भाई फार्मूला जो ईवीएम के डायरेक्टर बन गए, और दूसरा चंडीगढ़ फार्मूला। जीता है आप और कांग्रेस ने इलेक्शन जीता है, फिर भी बीजेपी ये मानने को तैयार नहीं, मत पत्रिका का अपहरण किया, सीता का अपहरण किया और गद्दी पर बैठ गए। शंका कसला घोटाळा जाय तो या देशामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या मार्गाने, सरळ लोकशाहीच्या मार्गाने कोणती निवडणूक जिंकू शकत नाही। ईएम हटी बीजेपी गई, ईएम हाय तो मोदी है। आपण काल पाहिलं असेल 2 गोष्टी या देशात अत्यंत भयंकर पद्धतीने घडल्या, ज्या या देशाच्या लोकशाहीला आणि परंपरेला अत्यंत कलंकित करणार आहेत।
चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना 20 हा आणि आप आणि बीजेपी मला वाटतं 14 आणि मतदान हे आप आणि काँग्रेसच्या युतीच्या बाजूने झालेल्या 20 नगरसेवकांचे, तरीही त्या पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीनं 8 मतं बाद करून टाकली, अवैध केली 8 मतं। लक्षात घ्या, ज्या पद्धतीने जर राहुल नारळकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले ना, त्याच पद्धतीनं तोच फॉर्म्युला तोच पॅटर्न 8 मतं बाद केली आणि विजयी होत असलेल्या काँग्रेस आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून बीजेपीच्या उमेदवाराला महापौर केला। हा चंदीगड पॅटर्न लोकशाहीमध्ये भारतीय जनता पक्षानं आणलेला आहे। आम्ही आतापर्यंत सीतेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो रामायणामध्ये, की सीतेला रावणानं पळवलं, पवित्र सीतेला। पण चंदीगडमध्ये लोकशाहीरूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं, रामभक्तांनीच सीतेचं अपहरण केलं लोकशाहीरूपी। या देशाने पाहिलं, हा चंदीगड पॅटर्न हे 2024 निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे अशा प्रकारे। दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम, ईव्हीएम ईव्हीएम जे चाललंय ना, विरोधी पक्षाला काय कळत आहे, हा त्यांना भीती वाटते। 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, जप्त केले 200 एका दुकानात, तो भाजपचा पदाधिकारी आहे। आसाममध्ये सिलचर येथे 300 जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या, तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे। लोकसभा निवडणुका जर जशा जवळ येतात तर तशा ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडतात, लोक पकडून देत आहेत। हा काय खेळ आहे, त्याही पेक्षा भयंकर। ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे, अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं। तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता, संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात। त्या BEL संचालकपदी जिथे ईव्हीएम बनवलं जातं, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले 4 संचालक प्रथमच नेमण्यात आले आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत। त्यातले एक राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत। हा मनसुखभाई पॅटर्न आता ईव्हीएम मध्ये राबवला जातो आहे। त्याच ईव्हीएम कंपनीमध्ये, त्याच BEL मध्ये ईव्हीएम मध्ये जो जी कोड आणि चिप टाकली जाते गुप्त, ती सुद्धा तिथेच बनवली जाते आणि त्याच्यावर 4 संचालक जे भारतीय जनता पक्षाने नेमले असतील, तर हा मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्न या 2 पॅटर्नच्या माध्यमातूनच पुढली लोकसभा निवडणूक लढली जाईल का अशी शंका लोकांच्या मनात आहे। आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये ईव्हीएम सापडत आहेत ठिकठिकाणी 1,000, 500, 400 या कशासाठी आणि कोणाच्या मालकीच्या आहेत, हा काय घोटाळा आहे। आणि ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षानं स्वतःचे 4 स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का? भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे, लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही, मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात। ईव्हीएम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेमानी केल्याशिवाय ती चंदीगड मधली निवडणूक जिंकू शकत नाही, महापौर पदाची ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही आणि देशावर राज्य करायला निघाले किंवा करतायत। सातशे तास चौकशी झाली तरी आम्ही तयार आहोत। काल किशोरताई पेडणेकरांची चौकशी झाली, संदीप राऊत यांची झाली, पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत, घोटाळे घोटाळे घोटाळे, बरं का, हे सगळे मिस्टर घोटाळे, बरं का, हे सगळे सीमान घोटाळे हे एकतर भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत। कोण घेऊ द्या हो,
घेऊ द्या, त्यांच्या पिसेला कोण काय विचारतंय, घेऊ द्या ना, सगळे घोटाळे पाच सगळे हे आता तिकडे गेलेले गेलेत की नाहीत घोटाळे करून. महापालिका कोणाच्या ताब्यात होती हेच वापरत होते ना महापालिका, आम्ही नव्हतं महापालिकेत. खिचडीच्या संदर्भातल्या ज्या कंपन्यांना कामं मिळतात यादी जाहीर करा, त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये किंवा तटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा. हे पीसी घेणार फीसी घेणार उघडं करेन पूर्णपणे सगळ्यांना. आत्ता सांगतो मी, सगळे लुटीचा पैसा घेऊन पळाले लोक आहेत, ते लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी. त्यांनी घेऊ द्या पीसी, मग हे सगळे चोर कंपनीचे सगळे वस्त्र हरण करतो आम्ही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा घेतात, येऊ द्या ना. महाराष्ट्रात त्यांना वारंवार यावं लागेल, कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला किंवा सध्याची त्यांची जी काय तथाकथित महायुती आहे ते लोकसभेच्या चार जागाही जिंकू शकत नाही. म्हणून मोदींना इथे वारंवार प्रचारासाठी यावं लागतंय. निमित्त विकास कामाच्या उद्घाटनाचं असतं, पण ते प्रचारासाठी येत आहे, त्यांना प्रचार करू द्या. और क्या आपका है सर, यूसीसी को लेकर जो है मुश्ताक इंसामी ने ऐलान किया है कि 5 से 8 तारीख को. ठीक है सर, देख लेंगे. उसको लेकर कैसे देखते हैं सर? नहीं, हम देखते हैं ना, हम देखेंगे. अभी हम दिल्ली में जाएंगे, हम बात करेंगे हमारे साथियों से. अच्छी बात है ना, मुझे नहीं ऐसा लगता है. मुझे नहीं, ये आपकी सोच है. मैं उत्तर प्रदेश में देखता हूँ कि कांग्रेस और समाजवादी पार्टी में अच्छी तरह से बातचीत चल रही है, जैसे महाराष्ट्र में चल रही है, यूपी में चल रही है, बहुत से स्टेट में इंडिया गठबंधन में सीट शेयरिंग के बारे में बहुत ही सकारात्मक तरीके से एक दूसरे के साथ बातचीत चल रही है. अजय राय ने इस चीज को लेकर विरोध किया है कि दो सीटों पर उन्होंने अपडेट जारी किया है, उस पर अभी बातचीत चल रही है. यहाँ मैं मुंबई में क्यों बात करूँ, मैं दिल्ली में जाकर बात करूंगा, लखनऊ में जाकर बात करूंगा, लखनऊ की बात लखनऊ में. सर, कल बजट से होने वाला है, अच्छे दिन का जो बात है वो बीजेपी की ओर से कही जाएगी, किस तरीके से देखते हैं कल के बजट के बाद जो आम नागरिक है उन्हें राहत मिलेगी, महंगाई हुई, बेरोजगारी हो गई और बाकी जो समस्या है, क्या उनसे कल के बजट में जो है नागरिकों को राहत मिलेगी? मिलनी चाहिए, चुनाव है, अगर चुनाव है तो राहत मिलेगी, नहीं तो जनता की लूट होगी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.